ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मागच्या चौकशीचं लोण आता त्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचलंय. इयत्ता 10वी आणि 8वीमध्ये शिकणाऱ्या त्यांच्या मुलांवर देशमुखांनी किती पैसे खर्च केले आहेत याची माहिती चक्क एसीबीनं शाळेकडून मागवली आहे. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. नेत्यांच्या चौकशी मागचं सत्र आता त्यांच्या शालेय मुलांच्या ऍडमिशन पर्यंत पोहोचलंय, त्यामुळे सोशल मीडियातून सरकारवर टीका केली जाते. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची 1.5 वर्षापासून एसीबी चौकशी सुरू आहे. त्यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप आहे, मात्र अद्याप एसीबीच्या हाती काहीही लागलेलं नाही. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीमध्ये येतो. त्याच एसीबीनं ठाकरे गटाचे आमदार देशमुख यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या ऍडमिशनसाठी शाळेमध्ये किती पैसे भरले यासाठी थेट शाळेलाच एक नोटीस पाठवली आहे. नितीन देशमुखांचा मुलगा इयत्ता 10वीत आहे, तर त्यांची मुलगी इयत्ता 8वीमध्ये आहे. दोघे अकोल्यामधल्या प्रभात किड्स शाळेमध्ये शिकतात. या शाळेच्या मुख्याध्यापकांना एसीबीने मुलांसाठी वडिलांनी शाळेमध्ये किती पैसे खर्च केले याचा तपशील मागवल्याचं पत्र समोर आलंय. एसीबीनं म्हटलंय की पृथ्वी नितीन देशमुख इयत्ता 10वी आणि जान्हवी नितीन देशमुख इयत्ता 8वी या दोन्ही विद्यार्थ्यांवर प्रवेश घेतल्याच्या तारखेपासून ते आजपर्यंत आकारण्यात आलेल्या सर्व शैक्षणिक खर्चाची माहिती शाळेनं तात्काळ एसीबी कार्यालयाला पुरवावी. माहितीनुसार शाळेनं यंदा दोन्ही मुलांच्या शैक्षणिक खर्च म्हणून प्रत्येकी 35,000 ऍडमिशन फी म्हणजे 69,000 तपशील एसीबीला कळवला आहे. 4 दिवसापूर्वी जिल्हा परिषदला पत्र पाठवलं, माझ्या जिल्हा परिषदच्या कार्यकालामध्ये मला किती मानधन मिळालं की माझ्या मुलांची आणि मुलींची शिक्षणावर किती खर्च झाला त्या शाळेला माहिती मागितली. देवेंद्रजी, आपण या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात, या महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी गोरगरिबांची मुलं पैशाअभावी शिक्षणापासून वंचित आहे, हे माहिती महाराष्ट्रातली काढा ना. पैसा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित आहे, त्या लोकांची जर सोय केली असती तर निश्चितपणे मला आदर वाटला असता. काय चौकशी मागता तुम्ही, माहिती मागता, मला बोलावं ना, मीच माहिती देतो ना. तक्रार काय आहे ती पाहिली पाहिजे, पैसे कशासाठी भरलेत, त्यापेक्षा पैशाचं स्रोत काय आहे, हे ज्या ज्या तक्रारीने चौकशीचा भाग आहे त्याच्यावर जाहीर वाच्यता काय करायची, त्या त्या तपास यंत्रणा तपासतील आणि योग्य तो जनतेसमोर येईल. पालक म्हणून मला असं वाटतं की मुलांची शिक्षणं काढणं हे काही धरून नाही कोणत्या गोष्टीला. जबाबदार असलेला व्यक्ती त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च जर एसीबीनं मागवला तर मला असं वाटतं याचं कोणी समर्थन करत नाही, हे अत्यंत लाजिरवाणं आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो. नितीन देशमुख कोणत्याही स्थितीमध्ये शिंदेच्या मंडळामध्ये सामील होण्यास तयार नव्हते, त्यामुळे त्यांना स्पेशल चार्टर्ड विमानानं गुवाहाटीवरून मुंबईमध्ये पाठवण्यात आलं होतं. नंतर 30 जून 2022 शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं आणि त्याच्या 5 महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 ठाकरेंकडे परतलेले आमदार नितीन देशमुख यांच्या मागे एसीबी चौकशी लागली. नोटीशीनंतर नितीन देशमुख अमरावतीच्या एसीबी कार्यालयामध्ये आवश्यक कागदपत्रं घेऊन हजर राहिले. अनेक तास चौकशी झाली. यानंतर आरोपानुसार नितीन देशमुख आपल्या गाडीमध्ये ज्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल डिझेल भरतात त्या पंपाकडून देखील एकाच वेळी किती वेळा डिझेल भरलं जातं याची एसीबीनं चौकशी केल्याचा आरोप झाला. मध्यंतरी चौकशी मंदावली, मात्र आता पुन्हा एकदा 4 ऑगस्टला एसीबीनं अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओंना पत्र पाठवलं. 2009 ते 2019 या काळामध्ये नितीन देशमुख अकोला झेडपीमध्ये सदस्य होते. त्या दरम्यान देशमुखांना मिळालेला विकास निधी, मिळालेले भत्ते याचाही तपशील मागवण्यात आला. यानंतर देशमुख आपल्या मुलांच्या शाळेमध्ये फी म्हणून किती पैसे भरतात याचीही माहिती मागवली गेली. विशेष म्हणजे चौकशी 2022 लागली असली तरी देशमुखांच्या मुलांच्या जन्मापासून म्हणजे 20 वर्षाआधीचे व्यवहार एसीबीकडून तपासले जात आहेत. म्हणजे इयत्ता 1वीपासून त्यांनी मुलांच्या शिक्षणावर केलेला खर्च, 2009 झेडपीमधून मिळालेला निधी असा सगळा व्यवहार एसीबी शोधते. त्यामुळे मूळ संपत्तीच्या कागदपत्रात एसीबीला काहीही हाती न लागल्याचं बोललं जात आहे. पण शाळेतील प्रवेश शुल्क जे सहज उपलब्ध होतं ते न करता थेट शाळेला मुलांच्या नावानिशी पत्र लिहून एसीबीनं काय साध्य केलं, यामुळे शालेय मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार एसीबीनं केला नाही का असाही प्रश्न केला जातोय. माझी मालमत्ता मला बेहिशोबी द्या, माझ्यावर कारवाई करा. आज 2 वर्ष झाले,
एसीबीनं माझी बेहिशोबी मालमत्ता मला दाखवली नाही, माझ्यावर कारवाई सुद्धा एसीबीनं 2 वर्ष झाले केले नाही. आता ही अशी कोणती प्रकारची चौकशी असते की 2 वर्षापासून चौकशी चालू आहे, ऑन कॅमेरा मीडियासमोर आपण चौकशी करा. दूधचा दूध पाणी झालं पाहिजे ना, मी किती बेहिशोबी मालमत्ता जमा केली पब्लिकलाही समजलं पाहिजे. फक्त मानसिक त्रास देण्याचं षड्यंत्र ह्या सरकारचं चालू आहे. नितीन देशमुख मानसिक त्रासाला दबणारा नाही. 3 महिने या लोकांना काय करायचं करून घ्या ना, 3 महिने राहिले, 3 महिन्यानंतर सत्तांतर होईल, काळ आमचा येईल. की नितीन बापूंच्या लहान मुलांची बरं अकोल्यातल्या पोरांचा किती खर्च असेल, बरं किती असेल त्या शाळेचा खर्च, किती खाली उतरावं माणसाने, त्याला एक लिमिट असतं. सन्माने संजय राऊत साहेबांच्या मुलीचं लग्न झालं, त्यावेळेला कोणत्या टेलरकडे कपडे शिवायला दिले, कॅमेरामन कोण आहे, पार्लरवाली कोण आहे, गजरेवाली कोण आहे, फूलवाली कोण आहे, इथूपर्यंतच्या चौकशा केल्या, किती गलिच्छपणा आहे. परंतु ज्यांच्या चौकशा अशा पद्धतीने चालू होत्या, त्या भावना गवळी असतील, सरनाईक असतील, सरवणकर असतील, किंवा आगदस्तूर खुद्द एकनाथ शिंदे असतील, किंवा कितीतरी लोक, हे सगळे लोक वायकर असतील, या सगळ्या लोकांना मांडीवर घेऊन बसलेच नव्हते. अगतिक करणं जे आहे आणि नितीन बापू यांचं सावज व्हायला तयार नाही, ते सावज व्हावेत ही अपेक्षा आहे. एसीबी वा ईडीवर विरोधक सूडबुद्धीचा आरोप करतात, तर भाजप नेते तपास यंत्रणांना स्वायत्त मानतात. मात्र योगायोगानं शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांमागेच सर्वाधिक चौकशा लागलेल्या आहेत. खासदार संजय राऊत ईडी कारवाई आणि अटक. आमदार वैभव नाईक मालमत्ते प्रकरणी एसीबी चौकशी. आमदार राजन साळवी घर हॉटेल संदर्भात एसीबी चौकशी. आमदार नितीन देशमुख मालमत्ते प्रकरणी एसीबी चौकशी. किशोरी पेडणेकर कथित कोविड घोटाळ्यामध्ये ईडी चौकशी. सूरज चव्हाण कथित कोविड घोटाळ्यात ईडी चौकशी. अमोल कीर्तिकर ईडी चौकशी. अद्वय हिरे एका गैरव्यवहाराच्या आरोपात अनेक महिने जेलमध्ये. सुधाकर बडगुजर अनेक वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामध्ये कारवाई. रवींद्र वायकर कथित जमीन घोटाळ्यामध्ये ईडीचे छापे, नंतर वायकर शिंदे गटात जाऊन खासदार झाले आणि जमिनीची केस गैरसमजुतीमुळे दिली गेल्याचं महापालिकेनं सांगितलं. वायकरांना दिलासा मिळाला. राहुल कनाल गैरव्यवहाराचे आरोप, नंतर कनाल शिंदे गटात गेले. सध्या त्यांच्या विरोधामधली कारवाई थंड आहे. गणेश सोनोने, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.